राजेश अमरजीत सिंह जी घाटगे, मकंदन जी देशपांडे साहेब, नाथाजी पाटिल, हम्बीराव पाटिल साहेब, दत्तात्राय मेडसिंगे, प्रकाश चौगले साहेब, शाहजी पाटिल जी, बाबू चौगले साहेब, माझ्या समोर बसलेले समस्त आमचे महानुभाव, आई, बंधू, भागिनी, मीडियाचे आमचे सगळे मित्र, आणि हे अतिशयोक्ती होणार नाही, मी सांगणार की माझे परिवारचे सदस्यगण जो माझा संबंध हे क्षेत्र जवळ, हे माटी जवळ, पण सगळ्याच जवळ, नेतेचे रूप मध्ये नाही, भारत सरकारचे मंत्रीचे रूप मध्ये नाही, आपणचा जवळ आपणचाही मराठा माणूस उभरला आहे. हे सातारा कोल्हापूर क्षेत्र मध्ये शिंदे परिवारची सुरुवात झाली होती, आपणला माहित आहे ना, कुठे 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 सातारा मध्ये लहान गाव, गावाचं नाम कनेरखेड, ते कनेरखेड लहान गावचा माझे पूर्वज रानोजी महाराज पाटील होते. पाटील जवळ सुरुवात झाली म्हणजे काय, जमिनी जवळ सुरुवात झाली होती. आणि माझे पूर्वज महाजी महाराज अटक पर्यंत कटक आणि गुजरात पर्यंत काशी मराठा साम्राज्य स्थापित केली होती. आणि त्यांची विचारधारा होती की मी महाजी महाराज नाही, मी पाटील बुवा महाजी आहे. ते एक संकल्प, एक भावना, हे क्षेत्र जवळ, हे पवित्र माटी जवळ, हे शिंदे परिवारांची धारणा आहे. माझी आजी राजमाता विजयराजे शिंदे, त्यांचा प्रवास फार झाला हे क्षेत्र मध्ये. माझे बाबा मोठे महाराज माधव महाराज महाराष्ट्राचे महासचिव होते, एक एक तालुका मध्ये त्यांचा प्रवास झाला होता. आता शिंदे परिवारची अगली पिढी आपणच्या समोर आहेत, आपणला आपणच्या जवळ समर्पित आहेत, आपणचे सेवाला समर्पित. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची सोच, त्यांची विचारधारा, एक भारत श्रेष्ठ भारत, आणि एक भारत श्रेष्ठ भारत ची सोच, विचारधारा, संकल्प कसं साकार होणार, ते साकार होणार जे दिवस मध्ये एक एक भारतीय नागरिक, गावाचा नागरिक, शहराचा नागरिक, माझी मातृशक्ती, माझा युवा, माझी युवती, एक एक ला शक्ती प्रदान होईल, तेच दिवस एक भारत श्रेष्ठ भारत ची धारणा साबित होईल. आणि हे सगळे योजना आहेत. संदर्भ आता खासदार साहेब माडिक साहेब दिले होते, प्रधानमंत्री किसान सम्मान योजना, आमची शेतकरी समाज मध्ये 80% आमचे अन्नदाता शेतकरी नाही, शिंदे परिवारला किसान अन्नदाता आहे, दाता भगवान समान. 80% शेतकरी समाज आमचे सीमांत कृषक आहेत. देशामध्ये पहिला नेता ज्यांची सोच आणि विचारधारा की ते सीमांत कृषक चे खाता मध्ये
6,000 रुपया हर वर्ष पोहोचवण्याचा संकल्प ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा झाला. आणि कसे 6,000 रुपये माणिक साहब आता सांगून आले होते. दिल्लीच्या वित्त मंत्रालय नॉर्थ ब्लॉक मध्ये बटन दबतात आणि आपणच्या जनधनची योजनाच्या खात्यामध्ये डिजिटली आयटी जवळ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम मध्ये 6,000 रुपये एक सेकंड मध्ये आपणच्या खात्यामध्ये पोहोचणार. मध्यमध्ये काय बिचोली नाही. दादा पैसे पाहिजे मला डिस्काउंट देऊन द्या. दादा पैसे पाहिजे मला 2% देऊन द्या. पंतप्रधानची सोच न खाऊंगा न खाने दूंगा. आईला उज्ज्वला योजना आमचे घरी मध्ये सगळं आमचे मातृशक्ती लाकड आणि गोबर घेऊन चुलावरती फूक फूकून सकाळचा भोजन दुपारीचा भोजन रात्रीचा भोजन आम्ही सगळं पुरुष जातीचं खरी गोष्टी आहे का. आणि त्यांच्या फेफडेमध्ये 100-100 सिगरेटचे धुवा रोज त्यांच्या फेफड्यामध्ये जातात होता. एक माणसं आहेत देशाचा पंतप्रधान माझी आई माझी मातृशक्ती माझी बहिणी त्यांच्या ध्यान देऊन उज्ज्वला गॅस कनेक्शन 9 वर्षामध्ये 9 करोड महिलांचा गॅस कनेक्शन दिला आहे. पुरुषांच्या तालीमध्ये कंजूसी काय झाली. चला ताली द्या महिलांच्या जवळ ताली द्या तर या ताली दादा चला बाबा घरी मध्ये बायको आहेत या ठेवा. तो एक एक व्यक्ती चवड योजना गावामध्ये लहान दुकानदार होता रेडीवाला. महाराष्ट्रामध्ये रेडीवाला सांगतो हातगाडीवाला म्हणजे त्यांना 50,000 रुपयाचा ऋण हे पंतप्रधानची सोच. कारण ह्यांच्या हाताला मजबूत करायचं आहे बाबा. गावाच्या माणसा शहराच्या माणसा त्यांच्या हाताला मजबूत करायचं आहे. लक्ष काय देशाचा विकास देशाची प्रगती कशी होईल. दिल्ली मुंबई बेंगलोर कलकत्ताच्या मोठे मोठे माणसा नाही देशाचा गावाचा लहानसा लहान माणसाला हाताला मजबूत करून ते संकल्प साकार होईल. आणि तेच सोच विचारधारा प्रधानमंत्री आवास योजनाची. आता आपण कल्पना करा 70 वर्ष वेगळं सरकार देशामध्ये होते 70 वर्ष आणि 70 वर्षामध्ये 3,25,00,000 आवास योजना क्रियान्वयन झाली. किती अरे दम घ्या बाबा काय काय बाबा सुस्ती पण काय मोठ्याने सांगा. हा किती 3,00,000,000 सांगा बाबा किती किती घर झाला 70 वर्षामध्ये. हा 70 वर्षामध्ये 3,25,00,000 आणि माझा आवाज येतात का. आवाज येतात सत्तर वर्षामध्ये 3,25,00,000
आणि 9 वर्षांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना मध्ये 8 करोड घरांचा क्रियान्वयन झाला। आता सरपंच आणि हंबीरराव साहेब जवळ मी माझी गोष्टी झाली, 175 घर प्रधानमंत्री आवास योजना मध्ये। आता एक घराची भूमिपूजन खासदार साहेब जवळ, घाडगे साहेब जवळ आणि माझ्या जवळ आणि हंबीरराव साहेब जवळ झाली। आणि मी तुम्हाला आपणला विश्वास देतो, केंद्र सरकारची एक एक योजनाचा 100% क्रियान्वयन आम्ही करणार। आता महाराष्ट्रामध्ये सिंगल इंजन नाही, डबल इंजन ची सरकार आहे, एक एक कार्यक्रम, एक एक विकास कार्यक्रम। माझी जिम्मेदारी पंतप्रधान दिली नागर विमानन क्षेत्राचा, मला आश्चर्य लागला, जुलै 2021 मध्ये ते जिम्मेदारी मला मिळाली। नोव्हेंबर डिसेंबर मध्ये माडिक साहेब आणि घाटगे साहेब आले माझ्याजवळ की शिंदे साहेब तुम्ही काय करा। मी विचारत होता काय झाला, कोल्हापूर मध्ये हवाई अड्डा आहे, हवाई अड्डा आहे पण पंछी नाही, समजला ना, मतलब धडा आहे पण हृदय नाही, शरीर आहे पण आत्मा नाही। हे माझ्या कोल्हापूर, त्यांचा निरोप होता आणि आज कोल्हापूर मध्ये एक विमान नाही, मुंबईचा कनेक्शन, बँगलोरचा कनेक्शन, चेन्नईचा कनेक्शन, वेगळं वेगळं शहरचं कनेक्शन झाला। आणि एक आखरी निरोप आला होता माझ्या जवळ की तुमचा कुलदेवता कोल्हापूर मध्ये कुठे, पहचाना मला बाबा काय, कोल्हापूर मध्ये ज्योतिबा माझे कुलदेवता, आपणचे कुलदेवता ज्योतिबाला तिरुपती जवळ कनेक्ट करून द्या, ते फ्लाइट पण सुरुवात झाली। आता पंछी आले, आता पंछी आल्याच्या परत नवीन मांग सुरुवात झाली, आता आत्मा आली, हृदय आला, आता बिल्डिंग पाहिजे आम्हाला नवीन, नवीन समस्या आली माझ्याजवळ। तो संकल्प माझा हेच की कोल्हापूरची विकास आणि प्रगती, 280 करोड रुपयाची राशी स्वीकृत झाली, ते रनवेचे एक्सटेन्शन झाला आणि नवीन टर्मिनल बिल्डिंग हे वर्षामध्ये तयार करून आपणला भारतीय जनता पार्टी समर्पित करणार। समग्र विकास, समग्र प्रगती, यातायात मध्ये प्रगती, सड़क मध्ये प्रगती, कोऑपरेटिव क्षेत्र मध्ये प्रगती, सहकारिता क्षेत्र मध्ये, आता माडिक साहब सांगून राहिले होते, व्यक्तिगत प्रगती, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान योजना, प्रधानमंत्री अन्न योजना, गरिबांचा जवळ 80 करोड गरिबांचा जवळ देशामध्ये मुफ्त मने अनाज, कोविडचा समय में होता आता 1 वर्ष एक्सटेन्शन झालं, 3.5 लाख करोडची योजना हे आहेत, 80 करोड देशाचा गरिबांचा पोटामध्ये अन्न भरायचा योजना पंतप्रधान। तो आमचा समग्र विकास, समग्र प्रगतीची योजना, हे यात्रा मध्ये आपणचा आशीर्वाद
आपणच्या प्रेम हे मजबूती प्रदान करतात पंतप्रधानला। भारतीय जनता पार्टीचा एक एक माझ्यासाठी माझ्यासारखी एक एक कार्यकर्त्याला, आणि हेच मी आपणला सांगतो की आपणची प्रगती आपणचा भविष्य उज्ज्वल भविष्य ला समर्पित एक एक कार्यकर्ता माझ्यासारखी आपणला समर्पित आहे। हे कोल्हापूर क्षेत्राला, हे कारवीर क्षेत्राला, हे गावाला मजबूती प्रदान करायतला आमचा संकल्प आहे। ही यात्रा मध्ये आपण आमचा साथ आमच्या जवळ आमच्या सोबत सार्थक चे रूप मध्ये आशीर्वाद आम्हाला प्रदान करा, आणि हे क्षेत्राचा विकास, हे जिल्ह्याचा विकास, हे प्रदेशांचा विकास आणि हे देशांचा विकास हे डबल इंजिनची सरकार करणार, तेच भावना घेऊन आपण सगळ्यांना फार फार धन्यवाद आणि शुभेच्छा।